एक महत्वाची बातमी म्हणजे संपूर्ण राज्यात एसटी कर्मचारी संपावर जाऊन 2 महिने उलटले, मात्र एसटी विलिनीकरणाचा मार्ग मोकळा झालेला नाही। सरकारचं विलिनीकरण शक्य नसल्याचं स्पष्ट केल्यानंतर सुद्धा एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत। यावर राज्य सरकारनं तोडगा काढत सेवानिवृत्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांना सेवेत घेऊन एसटी चालवण्याचा निर्णय घेतला। मात्र राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढला असून आता एसटी कोरोनाच्या विळख्यात सापडली आहे। कोरोनाचे कडक निर्बंध, त्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप, त्यामुळे एसटी सेवेवर त्याचा परिणाम झालेला आहे।